डॉक्टर, हाँ मैडम, राइट आईक्यू येत आहे ना बरोबर? राइट, व्यवस्थित आहे. सो आपण आहोत लाईव आता. सो कैन वी स्टार्ट? यस 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 यस. शेतकरी मित्रांनो नमस्कार. होय, आम्ही शेतकरी समूहाच्या ऊस उत्पादक ग्रुपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसापूर्वी आपण एक मॅसेज पोस्ट केलेला की शेतकरी मित्रांना जीवाणू खते वापरताना काय समस्या येतात, किंवा जीवाणू खते वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कुठल्या काळामध्ये जीवाणू खतांचा वापर केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींची एक माहिती शेतकरी मित्रांना आपण द्यावी या दृष्टीनं आजचा हा आपण लाईव्ह सेशन घेतोय. तरी तसं बघायला गेलं तर बरेच दिवस थोडं लेट झालं या सेशनला, पण काही थोड्या आपल्या पण टेक्निकल प्रॉब्लेम्समुळं हे थोडं सेशन लांबत गेलं. तर आज आपण हे लाईव्ह सेशन घेतोय. याच्यामध्ये ऊसामध्ये जीवाणू खतांचा वापर कसा करावा, जीवाणू खतांचा वापर करताना काय काळजी घ्यावी, जीवाणू खतांचं नेमकं महत्व काय आहे ऊस शेतीमध्ये, तर या सगळ्या गोष्टींची आज आपण इत्यंभूत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. आज आपल्यासोबत आर्या बायोलाईफ सायन्सेसच्या संचालक आणि खेतीबाडीच्या चीफ सायंटिस्ट डॉक्टर रुचा नायर मॅडम आहेत. मॅडमनी मायक्रोबायोलॉजी या विषयातच PhD केलेली आहे, त्यामुळं जे काही जीवाणू बॅक्टेरिया आहेत जे शेती उपयोगी आहेत त्याच्या प्रोडक्शन मध्ये आता सध्या त्याचं प्रोडक्शन करताना ज्या बऱ्याच गोष्टी फॉलो कराव्या लागतात त्या सगळ्यांमध्ये मॅडम रोज इन्वॉल्व्ह आहेत, आणि त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन देखील आहे. तर त्यामुळं यातले जे काही खास कळगे आहेत, छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत, त्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला आज मॅडमच्या कडून जाणून घ्यायच्या आहेत. 2 वर्षापूर्वी आपण होय आम्ही शेतकरी समूहाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एक मेळावा घेतलेला, त्या मेळाव्यामध्ये पण मॅडमने आपल्याला त्यावेळेला याबाबत एक सेशन घेतलेलं आणि त्यावेळेला पण मार्गदर्शन केलेलं. तर आपण आजचा सेशन चालू करू. एक कमीत कमी एक 30 मिनिटाचा आजचा सेशन होईल. तुमचे शेतकरी मित्रांच्या काय जर समस्या असतील जीवाणू खतांच्या बाबतीत, जीवाणू खत म्हणजे ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, आपण PSB, KMB ह्या सगळे वापरतो, तर त्याच्याबाबत आपल्या काही समस्या असतील, किंवा आपण जे बायोपेस्टिसाइड्स वापरतो त्यामध्ये मेट्रायझिम आहे, ब्युवेरिया आहे, बॅसिलस आहे, याच्याबाबत काय आपल्या शंका असतील तर आपण या कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकताय. तर आपण त्याची उत्तर देण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार, नमस्कार नमस्कार. डॉक्टर. हा मॅडम, आता एवढी वर्ष तुम्ही या जीवाणू क्षेत्रात किंवा या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या क्षेत्रात काम करत आहात, तर शेतीच्या दृष्टीनं उपयोगी असणारे बरेच जीवाणू, बरेच बॅक्टेरिया आहेत, ते अनकाउंटेबल आहेत, आपण ते काउंटही करू शकत नाही, पण जनरली आपण कायम पाहतो, तर यामध्ये जे काही महत्वाचे उपयुक्त जीवाणू आहेत याबद्दल आपण थोडक्यात एक शेतकऱ्यांना माहिती सांगावी. नक्कीच नक्कीच डॉक्टर. तर आज हो आपण आज जीवाणू खतांबद्दलच बोलणार पण आहोत, पण जीवाणू खतांबद्दल बोलायच्या आधी आपण थोडस म्हणजे आजची जी स्थिती आहे शेतीची त्याच्याबद्दल थोडस एक दोन शब्द बोलूया. आज आपण आजूबाजूला बघितलं तर आपल्याला हे दिसतंय की शेतीचं उत्पादन जे आहे ते थोडस स्थिरावलेलं दिसतं आपल्याला, आणि हे ऊस शेतीमध्येच नव्हे तर हे सगळ्या वेगवेगळ्या पिकांमध्ये देखील आपल्याला हा प्रॉब्लेम आज आढळून येतोय. आणि हेच उत्पादन वाढवण्यासाठी आपण काय करतो, आपण जास्त पाणी देतो आणि जास्त खत टाकतो, पण हेच जास्त खत टाकल्यामुळे काय थोडेसे अजून प्रॉब्लेम्स आपल्या समोर येत आहेत की जसं की जमिनीचा PH बॅलन्स असतो म्हणजे सामू ज्याला आपण म्हणतो तो पण थोडासा बदलताना आपल्याला दिसतो, आणि जमिनीचा पोत खराब होताना दिसतो, आणि सगळ्यात मोठा ह्याचा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की जमिनीतले जे जीवाणू असतात त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेली आहे. पण हे जीवाणू आपल्याला का लागतात, तर हे जीवाणू जे असतात जे आपले मातीतले जे उपयुक्त जीवाणू जे असतात ते काय करतात, तर जी खतं आपण टाकतोय त्या खतांची उपलब्धता आपल्या पिकांना करून देतात.
आणि पण आपण जास्त खत टाकतो त्याच्यामुळे काय होतं की त्यांची संख्या कमी होते. संख्या कमी झाल्यामुळे काय होतं, जी खतं आपण टाकतोय त्याचा जेवढा फायदा आपल्या पिकांना व्हायला पाहिजे तेवढा फायदा मग तो होत नाही. म्हणजे हे सिम्पल एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की आपण जी भाजी खातो त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं तर ती भाजी आपल्याला चविष्ट लागते, पण त्याच भाजीमध्ये अर्धा डबा मीठ टाकलं तर ती भाजी आपल्याला आपण खाऊ शकत नाही आणि खाल्ली तर आपल्याला त्रास होतो. त्याचप्रमाणे जर जास्त खतं टाकतो तर ते जीवाणूंना सहन होत नाही आणि त्यांची संख्या कमी होते. तर ही सायकल थोडीशी आपल्याला तोडण्याची गरज आहे. तर ती कशी तोडावी, तर ते आपल्याला थोडंसं शाश्वत शेती च्या मार्गाने थोडंसं वळायला लागेल. आणि ते करण्यासाठी आपल्याला ते थोडंसं वळण्यासाठी आय थिंक जीवाणूंचा उपयोग करणं आज आपल्यासाठी अनिवार्य आहे. तर जीवाणूंचा जेव्हा आपण म्हणतो की जीवाणूंचा उपयोग करायचा म्हणजे काय करायचं, म्हणजे आपण आपलं हे असतं की जीवाणूंची खतं जी असतात जीवाणू खतं वापरायची. तर जीवाणू खतं म्हणजे काय, तर लॅब किंवा आपली जी प्रयोगशाळा असते त्याच्यात उपयुक्त जीवाणू जे असतात जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण ज्यांना म्हणतो, तर त्यांची आपण वाढ करतो, एक विशिष्ट माध्यमात वाढ करतो आणि मग तो प्रोडक्ट आपला मार्केटमध्ये येतो आणि त्याला आपण जीवाणू खतं किंवा बायो फर्टिलायझर असं म्हणतो. आता ही जीवाणू खतं वेगवेगळ्या तऱ्हेची असतात, वेगवेगळ्या प्रकारची आज जीवाणू खतं आपल्या मार्केटमध्ये आहेत. तर ह्याच्यातली एक म्हणजे नत्र स्थिर करणारे जीवाणू खतं. यामध्ये कसं असतं, यामध्ये जसं तुम्ही सांगितलं आता की ऍझोटोबॅक्टर किंवा ऍझोस्पिरलम किंवा ग्लुकोन ऍझोटोबॅक्टर ह्या जीवाणूंचा उपयोग केला जातो. तर ऍझोटोबॅक्टर आणि ऍझोस्पिरलम जे असतात ते मातीत किंवा मुळांच्या आजूबाजूला राहून नत्र स्थिर करून त्याची उपलब्धता पिकांसाठी करून देतात. आणि पण हल्ली आपल्याला दिसतंय की ग्लुकोन ऍसिटोबॅक्टर जो आहे, ग्लुकोन ऍसिटोबॅक्टरचा पण उपयोग वाढलेला आहे, कारण की हा एक स्पेशली शुगर केन साठी किंवा ऊसासाठीचा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा जीवाणू आहे, जो की हा फक्त मातीत किंवा मुळांच्या आजूबाजूला नाही तर हा जो जीवाणू असतो तो ऊसाच्या खोडात पण असतो, मुळांमध्ये पण असतो, पानांमध्ये पण पसरून तो नत्र स्थिर करून झाडांना पिकांना त्याचा फायदा होतो. हे झालं नत्र स्थिर करणारे जीवाणू. याच प्रकारचे दुसरे घटक आहेत जसं की स्फुरद आहे, पालाश आहे, फॉस्फरस किंवा पोटॅशियम आपण ज्याला म्हणतो, हे पण विरघळणारे जीवाणू आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि ह्याचा पण उपयोग भरपूरशे शेतकरी मित्र करत आहेत आणि त्यांचा फायदा देखील घेत आहेत. सो स्फुरद आता आपल्याला माहिती आहे की स्फुरद आपण जर कमी वापरलं तर मग त्या स्थितीमध्ये काय होतं की खोडवे कमी येतात किंवा मुळांची वाढ होत नाही. तर ह्या स्थितीमध्ये जर आपण असल्या जीवाणूंचा यु नो उपयोग केला तर त्याचा फायदा आपल्याला उत्पन्नात नक्कीच दिसतो. तसंच ह्याला आपण KMB म्हणतो किंवा पालाश मिळवून देणारे जे जीवाणू असतात ते देखील आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आणि आता एक नवीन टेक्नॉलॉजी पण आहे जेणेकरून की NP आणि K म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश हे तिन्ही जीवाणू एकत्रित एकाच प्रॉडक्टमध्ये मिळवून देण्याची पण एक असे पण प्रकारचे प्रॉडक्ट ज्याला आपण कॉन्सोर्शिया प्रॉडक्ट असं म्हणतो ते प्रॉडक्ट देखील आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि ह्याच्यात फायदा असा होतो की शेतकऱ्याला 3 वेळा खतं द्यावी लागत नाही, एकाच खतामध्ये 3 वेगवेगळे घटक पिकांना मिळून जातात. हे झालं आपलं मुख्य अन्न घटक. पण आपण ऊसासाठी मायक्रोन्युट्रियंट्सचा आपण वापर करतो तर आजच्या स्थितीमध्ये मायक्रोन्युट्रियंट्स उपलब्ध करून देणारे जीवाणू देखील आज मार्केटमध्ये आहेत. जसं की आपलं सिलिका झालं किंवा आयन लोह ज्याला आपण म्हणतो ते झालं किंवा झिंक, तर ह्याची उपलब्धता देखील पिकांना करून देणारे जीवाणू आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि शेतकरी त्याचा फायदा घेत आहेत. तर हे झालं आपण खतांबद्दल बोललो. पण पुष्कळशे जीवाणू कीटकनाशक म्हणून पण वापरले जातात, म्हणजे बायोपेस्टिसाइड्स आपण ज्यांना म्हणतो, त्याचा पण फायदा भरपूर शेतकरी वापरतात आणि त्याचा त्यांना फायदा होतो देखील. सगळ्यात कॉमन जर घ्यायचं, सगळ्यात कॉमन जीवाणू खत कीटकनाशक जर बोलायचं म्हटलं म्हणजे ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा हे भरपूरशा आपल्या लोकांनी ऐकलेलं पण आहे. आता ट्रायकोडर्मा ही एक ऍक्च्युली बुरशी आहे, ओके. आणि ही बुरशी जी आहे जी हानिकारक बुरशींवरती काम करून त्याला पसरण्यापासून ती थांबवते. ओके, ट्रायकोडर्मा हा ऊसासाठी आपण वेगवेगळ्या कूज जी होते जसं रेड रॉट होते किंवा खोडकूज होते ह्यांच्यावरती आपण वापरू शकतो आणि त्याचा पण भरपूरसा म्हणजे हे वापरताना देखील आपण जेव्हा ट्रायकोडर्मा वापरतोय तर थोडंसं अधिक प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापरलं तर त्याचा फायदा अजून जास्त होतो आपल्याला. तर ट्रायकोडर्मा सारखेच दुसरे अजून बुरशी आहे जसं की BVM आपण म्हणतो, बवेरिया, वर्टिसिलियम आणि मेटरायझियम. आता ह्या तिघांचं एक कॉम्बिनेशन हुमनी हा एक मोठा प्रॉब्लेम पुष्कळशा ऊस शेतकऱ्यांचा असतो.
तर त्याच्या नियोजनासाठी पण बीव्हीएमचा उपयोग फार चांगल्या रीतीने आपल्याला करता येतो. आणि बीव्हीएमचा फायदा अजून वेगळ्या पण म्हणजे रस शोषणाऱ्या वेगळे जे कीटक असतात त्यांच्या अगेन्स्ट देखील आपण करू शकतो. जसं की तुमचं पायरीला झालं किंवा लोकरी मावा झालं किंवा खोडकीड झालं, तर ह्यांच्या अगेन्स्ट पण आपण बीव्हीएमचा उपयोग करू शकतो. आता हे झाले कीटकनाशक. आणि अजून एक ह्याच्यात आहे की नेमेटोड्स, हा पण एक काही शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असतो. तर नेमेटोड्स मध्ये पेसिलोमायसिस सारखी एक उपयुक्त बुरशीचा वापर करतो आपण आणि त्याचा फायदा देखील चांगल्या रीतीने आपल्याला बघायला मिळतो. आता जेव्हा आपण जीवाणू कीटकनाशक वापरतो तेव्हा एकच गोष्ट नॉर्मली आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की ह्याचा जो उपयोग जर आपल्याला ह्याचा जास्त फायदा घ्यायचा असेल तर हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापरले तर ह्याचा फायदा भरपूर होतो. किंवा मग जसंच तुम्हाला प्रादुर्भाव दिसेल तसं ह्याला वापरायला सुरू करायला पाहिजे. कारण की ह्याचा कंट्रोल जर घ्यायचा असेल तर तो 30-40% जर तुमचं इन्फेक्शन असेल तर त्याच्या जीवाणू कीटकनाशक हे फार चांगल्या रीतीने काम करतात. पण हे जर ह्याच्या वरती गेलं 50%-च्या वरती गेलं तर मग आपल्याला दुसरे उपाय पण करावे लागतात. सो हे इन ऑल थोडेसे जीवाणूंबद्दलची जी एस्पेशली जे ऊस शेतीसाठी आपण वापरतो. तुम्ही म्हणाला तसे जीवाणू भरपूरशे आहेत आणि अर्धा तास आपल्याला कमी पडेल ऍक्च्युली ह्याच्याबद्दल बोलण्यासाठी, पण हे ओव्हरऑल ह्याच्यासाठी आहे. सो ऊसासाठीचे जे जीवाणू आहेत ते ह्याच्यातलेच काही आहेत, ह्याचा फायदा शेतकरी सो. पण जसं तुम्ही म्हणालात आपण आधी आपण जी पोस्ट केली होती त्याच्यात यु नो लोकांनी आधी पण प्रश्न टाकलेले आहेत, तर डॉक्टर त्याच्यातले पण थोडेसे प्रश्न आपण घेऊया या सेशनमध्ये. तर हे तर झालं की जीवाणू खत कुठली आहेत ते आपण थोडस आपण ह्याच्याबद्दल बोललो. पण ह्याच्यात पुष्कळचे प्रश्न असे होते की यु नो हे जीवाणू खत पुष्कळशी लोक स्लरी मध्ये वापरत आहेत. तर स्लरी बद्दल लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत की स्लरी बनवायची कशी आणि यु नो त्याच्यात आपण जीवाणू खत वगैरे कशी वापरू शकतो. आता शेतावरचा तुमचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा फार जास्त आहे तर आय थिंक हा प्रश्न तुम्ही घ्यावा. राईट. नेमकं स्लरीचा वापर शेतीमध्ये खूप जुन्या काळापासून केला जातो पण त्याच्यामध्ये बरेच मॉडिफिकेशन आले. फळ पिकामध्ये असेल किंवा ऊसासारख्या पिकामध्ये असेल तर स्लरी बरेच शेतकरी शेणाची स्लरी बरेच शेतकरी वापरत असतात. तर त्याच्यामध्ये बऱ्याच पद्धतीनं स्लरी बनवली जाते. काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्लरी बनवली जाते, काही जे आपले मुख्य अन्नद्रव्य आहेत त्याची स्लरी बनवली जाते. आजच्या विषयाशी अनुसरून आपण जे आपले जीवाणू जे आहेत तर त्यांची नेमकी स्लरी कशी बनवायची याबाबत आपण थोडक्यात माहिती पाहूया. पहिला आपण स्लरी नेमकी देतो कशासाठी याची थोडी पार्श्वभूमी आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आपण ज्या वेळेला जमिनीमध्ये स्लरी देतो तर त्याच्यामधनं आपण जी स्लरी देणार आहे त्या स्लरीमधनं काय होतं, जे मातीमध्ये ऑलरेडी असणारे जे काही जीवाणू आहेत ते ऍक्टिव्ह होतात. म्हणजे हे एक विरजन म्हणून काम करतं, त्यांना ऊर्जा प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. आणि ह्याच्यामुळे काय होतात, जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्य पिकाला चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे पिकांची वाढ खूप होते. म्हणजे जमिनीमध्ये जवळपास असतात बरेच घटक पण ते पीक उचलून घेऊ शकत नाही. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण जर युरिया जमिनीमध्ये टाकला तर तो जो युरिया असतो तो अमोनिकल फॉर्म मध्ये असतो, ते पीक डायरेक्ट घेऊ शकत नाही. तर पहिला त्याचं नायट्रेट मध्ये रूपांतर होतं आणि नायट्राइट मध्ये रूपांतर होतं आणि नंतर परत ते नायट्रेट मध्ये रूपांतर केलं जातं. तर याच्यासाठी दोन बॅक्टेरिया आहेत, एक नायट्रोसोमास आणि नायट्रोबॅक्टर. तर हे दोन बॅक्टेरिया खूप चांगल्या प्रकारे काम करतात. तर अशा बऱ्याच जे आपले मूलद्रव्य आहेत पिकासाठी महत्वाचे तर त्यांच्यासाठी हे बरेच बॅक्टेरिया काम करतात. मुख्य जे स्लरी देतो त्याच्यामुळे आपण काय होतं की जमिनीमध्ये एकतर वातावरण मुळांच्या मध्ये चांगलं तयार केलं जातं त्यामुळे तिथं हवा चांगली खेळती राहते. त्यासोबत जे आपण कार्बन आणि नत्र कर्ब आणि नत्र याचं जे गुणोत्तर आहे तर ते याचं गुणोत्तर व्यवस्थित मेंटेन केलं जातं. आता जे आपण स्लरी जी देणार आहे त्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला शेतकरी काय करतात, जीवाणूंची स्लरी बनवतात पण त्यावेळेला चूक बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडून काय होते ते पण मी आता तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. स्लरी बनवताना नेमकं काय करायचंय तर ह्याच्यासाठी आपल्याला 200 लिटर पाणी घ्यायचंय, 20 किलो जनावराचं शेण घ्यायचंय, त्यामध्ये 10 लिटर गोमूत्र घ्यायचं आणि 2 किलो काळा गुळ घ्यायचा आहे आपल्याला. हे 5 दिवस एका 200 लिटरच्या टाकीमध्ये आपल्याला ठेवायचंय.
पाणी मिक्स करून हे 5 दिवस ठेवायचं, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही. स्लरीचा वास आला म्हणजे स्लरी चांगली झाली, हे जे आपण शेतकरी समजतात तर तो आपला गैरसमज आहे. स्लरी ज्या वेळेला सोडतो आपण त्यावेळेला त्याचा कुठल्याही प्रकारचा घाणेरडा वास नाही यायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये ते डिकम्पोजिंग बॅक्टेरिया आहेत ते वाढले नाही पाहिजेत. आता ही स्लरी आपण जी आता ही जी स्लरी तयार केली त्यामध्ये आपल्याला जीवाणू मिक्स करायचे, तर ते नेमकं द्यायचे कधी का ते आपण सुरुवातीलाच पहिल्या दिवशीच मिक्स करायचे, तर तसं नाहीये. ज्या वेळेला आपण 5 दिवस ती स्लरी तयार करतो त्या दिवशी आधी 24 तास, म्हणजे आपण उद्या देणार आहे तर त्याच्या आधी एक 24 तास त्याच्यामध्ये हे जीवाणू आपण मिक्स करायचे, बॅक्टेरिया मिक्स करायचे. मग त्याच्यामध्ये ऍझोटोबॅक्टर असेल, PSB असेल, KMB असेल, तर ह्या 200 लिटर मध्ये जवळपास 500 ग्रॅम तुम्ही जर सॉलिड फॉर्म मधले असेल तर ते अवेलेबल तुम्ही वापरू शकताय. आणि ही अशी बनवलेली स्लरी लगेच 24 तासाने पिकाला सोडून द्यायचे. तर ह्याच्यामुळे काय होईल, एक बॅक्टेरिया जे आपण देणार आहेत त्यांना ऑलरेडी एक मीडियम मिळेल जगण्यासाठी, आणि जमिनीमध्ये गेल्यानंतर त्यांना डायरेक्ट ज्या वेळेला जमिनीमध्ये मुळाच्या सानिध्यात हे जातील तर त्यावेळेला मग PSB असेल किंवा मग हे फॉस्फरस सोल्युबलायझेशनचं काम करेल, पोटॅश मोबिलायझेशनचं काम होईल, तर त्यामुळे आपल्या पिकाच्या वाढीमध्ये नक्कीच बदल होणार आहे. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी जीवाणू आपण देणार आहोत तर त्याची ते आपण फक्त आधी एक 24 तास त्या शेणाच्या स्लरीमध्ये मिक्स करायचेत, हीच फक्त एक शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची. आता जीवाणू ही जी स्लरी आहे ती स्लरी देणं शक्य तो बऱ्याच वेळेला खर्चिक शेतकऱ्यांना वाटतं किंवा टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे किंवा एवढ्या मोठ्या क्षेत्राला ऊसाच्या देणं काही वेळेला शक्य होत नाही, तर अशा वेळेला बरेच शेतकरी आता ड्रिपचा वापर देखील करत आहेत. काही स्लरीचे टँक आहेत तर त्या टँकमध्ये ह्या स्लरी बनवून ड्रिपद्वारे देखील देत आहेत. ह्याच्यामुळं इफिकसी ही जे बॅक्टेरिया आपण देणार आहोत तर त्या बॅक्टेरियाची इफिकसी आपल्या शेतामध्ये वाढायला मदत होणार आहे, म्हणजे त्याच्या आपण जे देतोय ते जवळपास मॅक्झिमम लागतं. तर ह्याच्यासाठी आपण ही जी स्लरी मधनं बॅक्टेरिया देणं खूप बऱ्याच वेळेला फायदेशीर ठरत. तर मॅडम आपण जे आलेले प्रश्न होते त्यामधले काही थोडे प्रश्न मी सिलेक्ट केलेले आहेत, तर त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती तुम्ही सांगावी. पुढचा प्रश्न एक आहे की बरेच शेतकरी जे बॅक्टेरियल प्रोडक्ट हे जे जीवाणूंचे प्रोडक्ट आहेत ते घेतात, पण त्याची गुणवत्ता कशी ओळखायची हे शेतकऱ्यांना माहीत नसतं, कारण मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत, बऱ्याच कंपन्यांचे प्रोडक्ट आहेत, पण ते शेतकऱ्यांना घेताना ते जेन्युइन आहे का किंवा त्याची गुणवत्ता काय आहे ही नेमकी कशी ओळखायची, आणि शेतकऱ्यांच्या स्तरावर त्यांना ही गुणवत्ता काही करता म्हणजे चेक करता येईल का, याबाबत काय आहे का, म्हणजे ह्याबाबत शेतकऱ्यांना आपण काय माहिती देऊ शकू का? हो, जीवाणू उपयुक्त प्रोडक्ट जे असतात त्यांची जर आपल्याला गुणवत्ता बघायची झाली तर किंवा जाणून घ्यायची झाली तर ते ऍक्च्युली आपल्याला त्याच्या प्रोडक्टच्या लेबलवरती थोडस लक्ष द्यावं लागेल. ओके, कुठल्याही प्रोडक्टच्या 1 मिलीमध्ये किती जीवाणू आहेत हे त्या लेबलवरती दिलेलं असतं. ओके, 1 मिलीमध्ये नॉर्मली 10 कोटी जीवाणू एवढे असायला पाहिजेत आणि हे ते लेबलवरती देतात. कुठले जीवाणू आहेत किंवा किती जीवाणू आहेत हे लेबलवरती वाचून घेणं हे फार गरजेचं आहे. आता आपल्याला माहितीये छोटंसं झाकण असलं तर त्याच्यात 5 मिली क्वांटिटी असते, मोठं झाकण असलं तर 10 मिली, तर तसंच 1 मिलीमध्ये 10 कोटी जेवढे जीवाणू असायला पाहिजेत आणि हे ते लेबलवरती फार क्लिअरली लिहिलेलं असतं. जर प्रोडक्ट एक स्टँडर्ड प्रोडक्ट असेल तर त्याच्यात नक्कीच लिहिलेलं असतं कुठले जीवाणू आहेत हे देखील क्लिअरली लिहायचं असतं आणि ते लिहिलेलं स्टँडर्ड प्रोडक्टवरती नॉर्मली लिहिलेलं असतं. ओके, आता शेतकऱ्याच्या स्तरावर जर माहिती काढायची झाली तर ते थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण की हे सूक्ष्म जीवाणू आहेत त्यामुळे डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे आपण मोजू शकत नाही. त्यामुळे हे आपण आपल्याला जर टेस्टिंग करायची झाली तर मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये किंवा यु नो कुठल्याही दुसऱ्या लॅबमध्ये आपण जाऊन ते त्या प्रकारची टेस्टिंग करू शकतो आणि तिकडे आपल्याला कळू शकतं की बाबा एवढे जीवाणू जेवढेही म्हणतायत तेवढे आहेत की नाहीत. पण त्याच्या व्यतिरिक्त आय थिंक लेबलवरती थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की कंपनीचा पत्ता आहे का, यु नो त्याचा कस्टमर केअर नंबर वगैरे आहे का, तर ह्या गोष्टी जर आपण लक्ष दिलं तर स्टँडर्ड प्रोडक्ट आपल्या हातात नक्कीच येऊ शकतो. बरोबर. मित्रांनो, आता मॅडमने ज्या गोष्टी सांगितल्या म्हणजे कुठलाही आपण प्रोडक्ट ज्या वेळेला जीवाणूजन्य म्हणजे आता ह्याच्यामध्ये ऍसिटोबॅक्टर असेल, ऍझोटोबॅक्टर असेल, कुठलंही आपण ज्या वेळेला प्रोडक्ट विकत घेतो त्यावेळेला एकतर घेताना स्टँडर्ड कंपनीच घ्यायला पाहिजे,
दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर जसं सांगितलं मॅडमनी तो काउंट लिहिलाय का, बऱ्याच गोष्टी मेन्शन आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा एक विचार करूनच ते प्रोडक्ट आपण घेतलं पाहिजे. आज मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला शेतकरी कॉस्टिंगचा विचार करतात, म्हणजे पैशाचा विचार करतात की एका कंपनीचं मला आज समजा 350 किंवा 400 रुपये लिटर मिळतंय, तर तेच दुसऱ्या कंपनीचं मला 200 रुपये लिटर न मिळतंय. तर ह्याच्यामध्ये कॉस्टिंगचा विचार करून तुलना केली जाते, तर ती तुलना शक्यतो नाही व्हायला पाहिजे. कारण जे काही जे स्टँडर्ड कंपन्यांचे प्रोडक्ट आहेत ते थोडे महाग आहेत, पण त्याचे बरेच द्राक्षामध्ये असेल, डाळिंबामध्ये असेल, बरेच शेतकरी चांगल्या कंपनीचे हे जीवाणूजन्य प्रोडक्ट वापरतात, ते थोडे महाग लागतात, पण त्याची जी गुणवत्ता असते ती नक्कीच चांगली असते. तर त्यामुळे असं अनुभवानं किंवा काही शेतकऱ्यांच्या अनुभवानं तुम्ही ठरवा की एकमेकांच्या ह्यानं की तुम्ही जर काही स्टँडर्ड प्रोडक्ट वापरत असाल तर त्याचे रिझल्ट कसे आहेत, आणि ते चांगले असतील, समजा जरी कॉस्टली असतील तर आपल्याला त्याचा बेनिफिट नक्कीच मिळणार. बरोबर. सो डॉक्टर, ह्याच्यात एकच पॉइंट मी इथे ऍड करू इच्छिते की यु नो जेव्हा तुम्ही लेबल वाचताय तेव्हा यु नो जो काउंट दिलेला असतो तो नॉर्मली CFU म्हणून दिलेला असतो, कॉलनी फॉर्मिंग युनिट्स, म्हणजेच की प्रत्येक जो बॅक्टेरिया आहे तो लिव्हिंग आहे, जीवित आहे, आणि तो तुमच्या मातीत जाऊन परत अजून त्यांची संख्या वाढवणार आहे, अशा प्रकारचा आहे हे ते दर्शवतं बेसिकली. आणि नॉर्मली गव्हर्नमेंटचे स्टँडर्ड्स पण आहेत की 10:8 म्हणजेच की 10 कोटी CFU बॅक्टेरिया एवढे त्या प्रोडक्टमध्ये असायला पाहिजेत, तर तो स्टँडर्ड प्रोडक्ट असं आपण म्हणू शकतो. आता डॉक्टर, आता हे तर झालं की आपण गुणवत्ता कशी ओळखायची, पण भरपूरशा शेतकऱ्यांचा असा पण प्रश्न होता की यु नो आता ह्याच्यात किती टाकायचं, म्हणजे शेतात वापरायचं कसं काय आणि किती वापरायचं. आता हा ऊस हा आता मोठ्या कालावधीचा पीक आहे, त्याच्यामुळे 1-2 डोसेस जातील ह्याच्यात, पण तुमचं असं काही स्पेसिफिक वेळापत्रक आहे का ऊस शेतीसाठी जीवाणू खतांचं, तर त्याच्यावरती तुमचं काही मत आहे? सध्याच्या घडीला असं स्पेसिफिक असं जीवाणू खतांचं वेळापत्रक ऊस पिकासाठी तर नाहीये, पण आम्ही फॉलो करत असलेला आपला होयामी शेतकरी समूह असेल त्याच्या मार्फत आपण शेतकऱ्यांना जे वेळापत्रक किंवा ज्या पद्धतीने वापरायला सांगतो त्याबाबत मी आपल्याला थोडक्यात माहिती देतो. आपण जो ऍसिटोबॅक्टर जो आहे, ऍसिटोबॅक्टरची सुरुवातीच्या काळात जवळपास एक महिन्याचा ऊस झाल्यानंतर EM आणि ऍसिटोबॅक्टर, तर याची एक फवारणी सजेस्ट करतो शेतकऱ्यांना. तर ह्याची जर फवारणी घेतल्यानंतर आपल्याला ऊसाच्या पानाची रुंदी असेल किंवा पानाची काळोखी असेल किंवा नत्रस्थिरीकरणाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण चांगलं वाढलं जातं. आणि जे आपण PSB आणि KMB शेतकऱ्यांना जे सजेस्ट करतो ते भरणीपर्यंत एक 2 डोस गेले पाहिजेत, म्हणजे 100 ते 120 दिवसाच्या अंतरात 1-2 डोस, म्हणजे 1.5 ते 2 महिन्यानं जवळपास 1 डोस, म्हणजे सुरुवातीच्या काळात 40 दिवसाचा ऊस झाला तर त्यावेळेला PSB आणि KMB द्यायचा एक, आणि 80 ते 100 दिवसाच्या काळात द्यायचा असं आम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट करतो. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनींचे प्रोडक्ट येतात, त्यांचे डोसेस वेगवेगळे आहेत. काही लिक्विडमध्ये येतात, बरेच वेळेला 2 लिटर सजेस्ट केलं जातं कंपन्यांकडून, काही कंपन्यांकडून 1 लिटर सजेस्ट केलं जातं. तर आपलं जे कंपनीचं आपण प्रोडक्ट वापरणार आहे त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हशी किंवा आपला जो कृषी सेवा केंद्रवाला आहे त्याच्याशी थोडी चर्चा करून, किंवा प्रत्येक पोर्टलवर त्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर असतोच, तर त्यांच्याशी आपण संपर्क साधून किती क्वांटिटीमध्ये वापरायचं तर याचा थोडा आपण एक माहिती घेणं गरजेचं आहे. आणि नंतरच्या काळात भरणीच्या नंतरच्या काळात आपण 1-2 डोस शेतकऱ्यांना सजेस्ट करतो, म्हणजे 150 दिवसाच्या दरम्यान एक आणि जवळपास 150 ते 225 दिवसाच्या दरम्यान असे आपण 1-2 डोस शेतकऱ्यांना सजेस्ट करतो याच्यामध्ये. तर याचे परिणाम देखील शेतकऱ्यांना नक्कीच चांगले मिळतात, म्हणजे जे आपण भरणीच्या वेळेला जी खतं देतो, भरणीच्या वेळेला जे आपण काही फॉस्फेटयुक्त किंवा पोटॅशयुक्त जी खतं देतो त्यामधली काही जर जमिनीमध्ये स्थिर राहिली असतील तर ती देखील उपलब्ध केली जातात. आणि बेसल डोसच्या काळात जी आपण खतं देतो तर ती खतं देखील जी स्थिर झाली असतील जमिनीमध्ये की जे पीक घेऊ शकत नाही तर त्याचा देखील वापर करू शकतो. म्हणजे जवळपास 4 ते 5 डोसेस आपण शेतकऱ्यांना सजेस्ट करतो, प्रोव्हाइडेड दॅट की प्रोडक्टची क्वालिटी ह्याच्यामध्ये खूप मॅटर करते. जसं आपण रासायनिक कीटकनाशकामध्ये आपल्याला डोळ्याने नॉकडाऊन इफेक्ट दिसतात, एखादं कीटकनाशक जर फवारलं तर ते कीड मेले हे आपल्या डोळ्यानं दिसतं,
पण हे जमिनीत कार्य झालंय का नाही हे कधी कळेल ज्या वेळेला तुम्हाला तुमचं पीक दाखवेल की तुमच्या पिकाची पानाची रुंदी वाढली आहे, नत्रस्थिरीकरणामुळे पानाची ऊसाची वाढ चांगली चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपल्याला समजतील त्याच वेळेला ते प्रोडक्टचं गुणवत्तापूर्ण आहे असं समजायचं. तर ह्याच्यासाठी हे आम्ही एक जनरल वेळापत्रक शेतकऱ्यांना सांगतोय आणि त्याचे परिणाम देखील शेतकऱ्यांना नक्कीच चांगले मिळाले. तर मॅडम एक पुढचा प्रश्न होता, आता मार्केटमध्ये बऱ्याच फॉर्म्युलेशन मध्ये जीवाणूजन्य आहेत, बायोफर्टिलायझर्स आहेत, ते उपलब्ध आहेत. तर त्याच्यामध्ये आता जर विचार केला आपण सॉलिड आणि लिक्विड अशा दोन्ही फॉर्म्स मध्ये हे जीवाणू दिसून येतात, तर ह्याच्यामध्ये नेमका काय फरक असतो आणि शेतकरी मित्रांनी वापर करताना नेमका कुठल्या ह्याला प्रेफरन्स द्यावा? कारण बऱ्याच वेळा शेतकरी विचारतात की आम्ही लिक्विड वापरू का पावडर फॉर्म मधला ते वापरू, तर ह्याच्याबाबत एक थोडक्यात शेतकऱ्यांना माहिती द्यावी. हो, हा चांगला प्रश्न आहे डॉक्टर साहेब. सो येस, आज आपण मार्केटमध्ये बघितलं तर दोन वेगळ्या प्रकारचे, दोन वेगळ्या फॉर्म्स मध्ये जीवाणू खत आपल्याला उपलब्ध आहेत. एक सॉलिड आहे म्हणजे घनरूप आहे किंवा द्रवरूप आहे विच इज लिक्विड, यु नो. सो एक बेसिक फॅक्ट असतो की जगण्यासाठी जीवाणूला थोडासा ओलाव्याची गरज असते. ओके, आणि त्याच्यामुळेच आपण हे म्हणतो नॉर्मली की लिक्विड प्रोडक्ट जो असतो त्याच्यामध्ये जे जीवाणू असतात ते चांगल्या स्थितीत आणि चांगल्या संख्येत असतात. ओके, पण आता आपण जेव्हा सॉलिड बनवतो तेव्हा आपण काय करतो, तर हे जे लिक्विड प्रोडक्ट असतं ह्यालाच आपण एका कॅरियर मटेरियल जे असतं, कॅरियर मटेरियल म्हणजे एक सॉलिड पदार्थ असतो जो की ह्या जीवाणूंना पकडून ठेवतो, त्याच्यावरती स्प्रे करतो. ओके, त्याच्यावरती आणि हे जे कॅरियर मटेरियल्स असतात, हे कॅरियर मटेरियल्स वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रोडक्ट्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅरियर मटेरियल वापरले जातात. काहींमध्ये आपण यु नो बेंटोनाइट वापरतो, काहींमध्ये आपण टॅल्क वापरतो, किंवा काहींमध्ये आपण कॉम्पोस्ट वापरतो, काहींमध्ये डेक्स्ट्रोज वापरला जातो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅरियर मटेरियल वापरले जातात. आता बेंटोनाइट आणि टॅल्कचा जास्त फायदा जमिनीला होत नाही, ते जसे आहे ते तसेच जमिनीत राहतात, यु नो बसून असतात, त्याच्यामुळे त्याचा फायदा जास्त होत नाही. पण ऑफकोर्स आपल्याला माहितीये की कॉम्पोस्ट जर आपण वापरलं तर त्याचा फायदा, जीवाणूंचा फायदा तर होतोच पण कॉम्पोस्टचा फायदा देखील जमिनीला होतो. आणि डेक्स्ट्रोज जो आहे तो पाण्यात विरघळणारा कॅरियर मटेरियल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डेक्स्ट्रोज बेस्ड आपण सॉलिड प्रोडक्ट घेतो तर तो आपण ड्रिप वगैरे मधनं देऊ शकतो. आता सॉलिड वापरायचं की कॅरियर बेस्ड वापरायचं, यु नो हा जो प्रश्न आहे, तर ह्याच्यात असं असतं की ऑफकोर्स लिक्विड प्रोडक्ट मध्ये तुमचं संख्या चांगली असते आणि ते चांगल्या स्थितीत असतात. पण सॉलिडमध्ये देखील आपण जेव्हा ते जीवाणू असतात आणि जेव्हा तुम्ही त्याला मातीत टाकता आणि ओलावा देता तेव्हा ते परत यु नो रिजनरेट व्हायला, त्यांची संख्या वाढायला सुरू होतेच. पण ह्याच्यात कसं असतं की जर तुम्हाला असं आहे की तुम्ही आज प्रोडक्ट घेतलेला आहे आणि तो एक दोन महिन्यात तुम्ही वापरणार आहात, तर तुम्ही लिक्विड प्रोडक्ट प्रेफर करू शकता. कारण की लिक्विडची जी शेल्फ लाईफ आहे ती एक वर्ष असते, पण जी सॉलिडची असते ती तुमची जास्त असते, 2 ते 3 वर्ष असते. त्यामुळे जर तुम्ही असं म्हणजे शेतकरी कधी कधी प्रोडक्ट घेऊन ठेवतात आणि नंतर वापरतात, 7 ते 8 महिन्यानंतर जर तुम्ही त्याचा वापर करणार आहात तर ऑफकोर्स तुम्ही सॉलिडचा वापर करू शकता. आणि नाहीतर लिक्विड इज बेटर, लिक्विडचा वापर तुम्ही आता लगेचच वापरणार आहात, 2-4 महिन्यात वापरणार आहात, तर मग लिक्विड प्रोडक्ट हा चांगला राहतो शेतीसाठी देखील. सो हे झालं म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये वापरायचं आणि कसं वापरायचं. पण डॉक्टर थोडेसे असे पण प्रश्न आलेले आहेत जे आय थिंक यु नो ते असं विचारतायत की कधी वापरायचं, म्हणजे हे बायो फर्टिलायझर किंवा जीवाणू खत जी आहेत ती आपण रासायनिक खत जेव्हा वापरतो तर त्याच्या आधी वापरायची, नंतर वापरायची, किंवा त्याच्यामध्ये गॅप जर दिला तर किती द्यायचा? तुमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे डॉक्टर काय ह्याचा सल्ला कसा द्याल? ऊस शेतीचा जर विचार केला तर ऊस शेतीमध्ये रासायनिक खतांचे जे डोसेस असतात ते आपण स्प्लिटमध्ये देतो, म्हणजे जवळपास 5 डोसेस स्प्लिटमध्ये देतो आपण रासायनिक खतांचे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याच शेड्यूलमध्ये हे जीवाणू खतं आपल्याला बसवायचे आहेत. समजा रासायनिक खतांच्या आणि ह्याच्या ह्याच्यात शक्यतो स्टँडर्डली बऱ्याच प्रॅक्टिसेसमध्ये 15 ते 20 दिवसाचा गॅप असणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्ही रासायनिक खतं देता किंवा तुम्ही एखादं बुरशीनाशक असेल किंवा एखादं बॅक्टेरिसाइड असेल ते जर समजा जमिनीतून जर दिलं असेल, देत असाल,
तर अशा काळात जवळपास एक 15 ते 20 दिवसाचा गॅप शक्यतो असणं गरजेचं आहे. कारण या काळामध्ये समजा जर तुम्ही दिल्यानंतर एक 3-4 दिवसाच्या काळात जर समजा ही जीवाणूजन्य खत दिली आणि आपल्या जमिनीमध्ये जर असे काही रासायनिक घटक असतील तर ते ह्या बॅक्टेरियाला देखील हानिकारक ठरू शकतात. त्यामुळं एक स्टँडर्ड पिरियड जर म्हणाल तर एक 15 ते 20 दिवसाचा पिरियड ह्याच्यामध्ये गॅप ठेवणं गरजेचं आहे. तेवढा जर आपण गॅप ठेवला तर नक्कीच या जीवाणू खतांची कार्यक्षमता वाढवून आपल्याला मदत होणार आहे. भाजीपाला पिकांच्या मध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये हे थोडं सायकल स्ट्रिक्ट होतं. कारण त्याच्यामध्ये बरेच घटक आपण जमिनीतनं बरेच बुरशीनाशक वगैरे जमिनीतनं देत असतो. तर अशा वेळेला ही जीवाणू खतं बाकीच्या पिकांमध्ये आपण देताना हे थोडा पिरियड आपल्याला एक 15 ते 20 दिवसाचा मध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एक 15 ते 20 दिवस स्टँडर्ड पिरियड ठेवा. आणि ऊसामध्ये हे शक्य आहे कारण ऊसामध्ये आपण जमिनीत शक्यतो कीटकनाशक जास्त प्रमाणात वापरतो ते पण हुमणीसाठी. बाकी आपण कुठलेही बुरशीनाशक असेल तर ते काही जमिनीत आपण वापरत नाही ऊस पिकासाठी शक्यतो. तर ऊस पिकामध्ये हा गॅप 15 ते 20 दिवसाचा आपण स्टँडर्डली नक्कीच मेंटेन करू शकू. तर त्या बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आपण आधीच पोस्टवर घेतलेले आहेत. त्यातले काही थोडे प्रश्न अजून आहेत तर ते प्रश्न आपण बघूया. मॅडम अजून एक प्रश्न होता की रासायनिक आणि जीवाणू खताबद्दल आपण बोलतोय तर पण ही सगळी जीवाणू जी खतं आहेत आपण जे आता सांगतोय तर ते एकत्र मिक्स करून देता येतील का? बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की हे सगळं आपण एकाच वेळेला मिक्स करून देऊ शकतो का, देऊ का असं, तर त्याबद्दल काय सांगा? सो ह्याच्यात थोडस ह्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे की कुठले जीवाणू आहेत जे आपण मिक्स करू इच्छितो. जर बॅक्टेरिया असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे जर बॅक्टेरिया असतील तर ते आपण मिक्स करू शकतो. पण जर बुरशी असेल जसं की ट्रायकोडर्मा आहे किंवा बवेरिया आहे किंवा वर्टिसिलियम आहे तर ह्या बॅक्टेरिया बरोबर यु नो ॲसिटोबॅक्टर ॲझोटोबॅक्टर ह्यांच्या बरोबर मिक्स करू नयेत. ओके, कारण की जर असं केलं आणि असं करून जर आपण ठेवलं तर मग काय होतं की बुरशी जी असते ते सगळं बॅक्टेरियाचं पण खात घेऊन टाकते आणि मग बॅक्टेरियाची संख्या फार कमी होते आणि त्याच्यामुळे बॅक्टेरियाचा जेवढा फायदा तुम्हाला व्हायला पाहिजे तेवढा शेतकऱ्याला होत नाही. त्यामुळे सल्ला असाच असेल की ते मिक्स करून ठेवू नका. हा, असं कधी असेल झालं तुमचं की हा आत्ताच मला वापरायचं आहे तर ते मिक्स करून एकत्रित वापरू शकता पण ते लवकर वापरायची गरज आहे. ओके, त्याला तुम्ही मिक्स करून म्हणजे जास्त वेळ आपण त्याला ठेवू शकणार नाही. तो एक तसं करणं म्हणजे हे नाहीये, इट इज नॉट ॲडवायझेबल कारण की त्याने नुकसान होऊ शकतं आणि तेवढा फायदा आपल्याला होत नाही. सो डॉक्टर, असं म्हणजे अजून लोकांनी तेच अजून तसेच प्रश्न होते आता जे तुम्ही उत्तर दिलं की यु नो रासायनिक आणि बायोपेस्टिसाइड्स वगैरे मध्ये किती अंतर ठेवायला पाहिजे तर ते डॉक्टरांनी सांगितलंच आहे की 15 दिवसाचा नॉर्मली आपण एक कालावधी आपण त्याच्यामध्ये जायला पाहिजे. पण एक स्पेसिफिक प्रश्न होता डॉक्टर की एक प्रश्न होता की लेसेंटा आणि पीएसबी केएमबी म्हणजे पालाश विरघळणारे आणि यु नो फॉस्फरस पीएसबी आणि केएमबी पोटॅश मोबिलायझिंग आणि फॉस्फेट सॉल्युबिलायझिंग पुरत आणि पालाश मिळवून देणारे जीवाणू हे आणि लेसेंटा हे आपण एकत्र देऊ शकतो का आणि जर एकत्र द्यायचे नसले तर ह्याच्यात आपल्याला गॅप किती ठेवायला पाहिजे? हा एक चांगला प्रश्न आहे. लॅसेंटा हे एका कंपनीचं हुमणीसाठी चालणारं कीटकनाशक आहे. त्याच्यामध्ये फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिड असे 2 घटक आहेत 40-40% आणि पीएसबी आणि केएमबी हे बॅक्टेरिया आहेत. पण त्याची कॉम्पॅटेबिलिटी आजपर्यंत ह्या बॅक्टेरियासोबत आहे काही चेक केलेली नाहीये. त्यामुळं शक्यतो त्याचा वापर करणं एकत्र करणं टाळलं पाहिजे. पण दुसरी एक गोष्ट अशी आहे की लॅसेंटा हे कीटकनाशक आहे म्हणजे ते कीटकावर काम करणार आहे आणि पीएसबी आणि केएमबी याच्यामध्ये हे जे बॅक्टेरिया आहेत तर शक्यतो ह्या दोन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन तर करून द्यायचंच नाही आपल्याला. पण जमिनीमध्ये सर समजा एक 4-5 दिवसाच्या अंतरानं जरी वापर करावा लागला तरी ह्याच्यामध्ये जास्त काही फरक पडणार नाहीये. कारण हे कीटकनाशक आहे आणि दुसरे आहेत ते बॅक्टेरिया आहेत तर ते बॅक्टेरियांना त्याचा जास्त काही परिणाम होणार नाही. पण एक गोष्ट फक्त की ज्या वेळेला आपण एखादं बुरशीनाशक जमिनीतनं वापरत असू, समजा लॅसेंटाच्या जागी एखादं बॅक्टेरिसाइड आहे तर ते वापरत जर आपण वापरत असू तर अशा वेळेला 15 ते 20 दिवस गॅप ठेवणं गरजेचं आहे. सेफरसाइडच्यामध्ये 4-5 दिवसाचा गॅप शेतकरी पीएसबी केएमबीचा वापर करू शकतात. त्याच्यामुळे जास्त काही परिणाम होणार नाही.
पुढचा एक प्रश्न घेऊ मॅडम. हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि गेल्या 2-3 वर्षापासून ह्या डिकम्पोजर बद्दल डिकम्पोजरचा बरंच वार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना ते एकदम लो कॉस्ट मध्ये किंवा घरच्या घरी मल्टिप्लिकेशन करता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना ते खूप सोपं वाटतंय आणि त्याच्याबद्दल बरेच प्रश्न शेतकरी विचारतात. तर त्याच्यात आता जे आपण सांगितले डिकम्पोजर मध्ये, तर हेच जीवाणू असतात का की दुसरे कुठले असतात? आणि आपण ते डिकम्पोजर मध्ये मिक्स करून हे बाकीचे जीवाणू देऊ शकतो का, असं बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होतात. तर ह्याच्याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती सांगावी. हो, डिकम्पोजर बद्दल म्हणजे हल्ली भरपूरच्या शेतकरी त्याला वापरायला सुरू केलेला आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. वेस्ट डिकम्पोजर हा जो प्रॉडक्ट आहे, आता हा पाचट कुजवण्यासाठी वापरला जाणारा नॉर्मली प्रॉडक्ट आहे. तो नॉर्मली आय थिंक ते 200 लिटर पाण्यामध्ये 31 किलो गुळ टाकून 20 मिली प्रॉडक्ट टाकून 5 दिवस स्लरी सारखंच आपण 5 दिवस ठेवतो आणि नंतर त्याचा म्हणजे त्याचा फवारणी आपण पाचरावर करतो आणि ते कुजवण्यासाठी त्याची मदत होते. आता तुम्ही विचारलंय की त्याला आपण त्या जीवाणूंमध्ये आपण हे जीवाणू मिक्स करू शकतो का, किंवा त्या ते जीवाणू आणि हे जीवाणू सेम आहेत का? तर त्याच्या डिकम्पोजर मध्ये नॉर्मली शेण खतात जे जीवाणू असतात ते जीवाणू आपण डिकम्पोजर मध्ये जास्त करून आढळले जातात. आणि हे की आपले जीवाणू आपण त्याच्यात टाकून त्याच्यात मिक्स करून त्याची त्याचा स्प्रे जो आहे तो किंवा ड्रेंचिंग जी आहे ती जमिनीवर पसरवू शकतो का? तर पसरवू शकतो, त्याच्यात काही हरकत नाही, कारण त्याच्यात पण बॅक्टेरियाज असतात. पण एकच आहे की मिक्स करताना हे लक्षात ठेवा की यु नो मिक्स करून ठेवू नका. तुम्ही जेव्हा करत असाल तेव्हा त्याला मिक्स करून आणि नंतर तुम्ही त्याचा वापर आपण करू शकतो शेतावरती. नक्की बरोबर. एक अजून इथे प्रश्न होता की जीवाणू खत जी आहेत ती त्यांचं एक्सपायरी जी आहे ती झाल्यानंतर, म्हणजे एक मी लाईफ प्रश्नच घेते, तर यु नो तो आपण वापरू शकतो का? तर वापरू शकतो आपण. काय होतं की एक्सपायरी झाल्यानंतर पण त्याचे जीवाणू असतात, पण फक्त त्याची एफिकसी हळूहळू कमी होऊन जाते, त्यामुळे जास्त वेळानंतर वापरू नका. एक यु नो 3-4 महिन्यापर्यंत किंवा 6 महिन्यापर्यंत तुम्ही वापरू शकता, कारण की नंतर त्याचा जेवढा फायदा तुम्हाला व्हायला पाहिजे तेवढा होणार नाही आणि मग तो समाधान होत नाही वापरण्याचा, कारण की त्याची एफिकसी हळूहळू कमी होत जाते. कारण की एक वर्ष चालेल एवढंच खाद्य आपण त्या प्रॉडक्ट मध्ये टाकतो, त्याच्यानंतर खाद्य कमी होत जातं, त्यामुळे संख्या पण जीवाणूंची त्या प्रॉडक्ट मध्ये कमी होत जाते. तर हे झालं भरपूरच आपण जीवाणू खतांबद्दल बोलतोय. डॉक्टर, आता आपण आधी पण बोललो की जीवाणू हे कीटकनाशक म्हणून पण वापरले जातात, यु नो जास्त करून आता ऊसामध्ये आपण जास्त करत नाही फवारण्या वगैरे, पण बीव्हीएमचा उपयोग भरपूर लोक करतात, बवेरिया वर्टिसिलियम आणि मेटारायझियम. तर ह्याच म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणतो की बीव्हीएमचा म्हणजे कसा उपयोग करायला पाहिजे आणि ह्याचे काही डोसेज वगैरे काही असतं का? आता ह्या ज्या तुम्ही आता जैविक कीटकनाशकांचे एक कन्सोर्शिया सांगितला किंवा सेपरेट पण मार्केटमध्ये बिव्हेरिया मेट्रायझम वर्टिसिलियम मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तर याचा वापर ऊस शेतीसाठी नक्कीच खूप चांगला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना याचे हुमणीसाठी चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. हुमणीसाठी आता शक्यतो करून आपण मेट्रायझम शेतकऱ्यांना सजेस्ट करतो आणि मेट्रायझियम वातावरणातील जे घटक आहेत ते जर योग्य असतील, म्हणजे हवेमध्ये आर्द्रता चांगली असेल किंवा ड्रिझलिंग रेन किंवा पाऊस म्हणतात थोडक्यात पावसाळी वातावरण असेल, टेम्परेचर कमी असेल, तर अशा काळामध्ये मेट्रायझियम आपण जर जमिनीमध्ये दिलं, जमिनीत चांगला ओलावा असेल, तर त्यावेळेला नक्कीच ह्या मेट्रायझियमचा इफेक्ट खूप चांगला जाणवतोय. कन्सोर्शियामध्ये देखील आता काही प्रोडक्ट आहेत, व्यवसायाचं मार्केटमध्ये आहे किंवा बऱ्याच कंपन्यांचे आहेत, त्याचे देखील रिझल्ट चांगले मिळतात. प्रोव्हाइडेड दॅट त्याला मायक्रो क्लायमेट खूप महत्वाचं आहे, जमिनीमध्ये जे मायक्रो क्लायमेट आहे वातावरण जे आहे ते खूप महत्वाचं आहे. नाही एखाद्या जमीन एखाद्या भागचं टेम्परेचर 45-45 डिग्रीच्या जवळपास गेले आणि तिथं तुम्ही हे जैविक कीटकनाशक वापरायला लागलाय, तर अशा ठिकाणी त्याचा काही फायदा होणार नाहीये. तर जो आपला पावसाचा आपला काळ आहे जून पासून ते जवळपास थंडीचा देखील म्हणा जानेवारी पर्यंत, तर या काळात या जैविक कीटकनाशकांचा वापर केला तर शेतकरी मित्रांना खूप चांगले परिणाम मिळाले. यावर्षी देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी मेट्रायझम वगैरे वापरून हुमणीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण केलेलं आहे.
त्यामुळं याचा वापर ऊस शेतीमध्ये नक्की होतोय, पण त्याच्यासाठी काही लिमिटेशन्स आहेत, तर ती शेतकरी मित्रांनी नक्कीच फॉलो करणं गरजेचं आहे. मॅडम, एका शेतकरी मित्रांनी एक प्रश्न विचारला की विचारलेला बॅसिलस सबस्टिलिस जी स्पेसिस आहे, तर तिचा वापर नेमका कशासाठी होतो, तर याच्याबाबत एक थोडक्यात माहिती सांगाल. ओके, बॅसिलस सटलिस जो आहे किंवा सबटिलिस जो जीवाणू आहे, सो बॅसिलस सटलिस नॉर्मली आपण बुरशीजन्य रोग जे असतात त्यांच्यासाठी वापरू शकतो, त्यांच्यासाठी त्याचा वापर जास्त होतो. किंवा मग बॅक्टेरियल डिझीजेस जे असतात त्याच्यासाठी बॅक्टेरियल सबटिलिस चांगलं काम करतं. म्हणजे आता आपलं हे रूट रॉट आहे किंवा मूळ पूज आपण ज्याला म्हणतो किंवा स्टेम रॉट आहे, आणि बॅक्टेरियल डिसीजेस जसं की ब्लाइट डिसीजेस म्हणजे की पानावरती ठिपके येतात, किंवा मग मिल्ड्यूचे जे प्रकार आहे पावडरी मिल्ड्यू वगैरे, ह्याच्यावरती सबटिलिस चांगलं काम करतं आणि त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना, भरपूर शेतकऱ्यांना होताना दिसत आहे आपल्याला. सो हे झालं बॅक्टेरियल सटलिस्टचं आहे. एक बीबीएमचा पण एक लाईव्ह प्रश्न आहे की यु नो वेगवेगळं वापरायचं की एकत्र वापरायचं, पण यु नो एकत्र वापरलं तर त्याचा फायदा जास्त होतो. कारण की कसं आहे की आपण तीन वेगवेगळे जे बुरशी असते ती तीन वेगवेगळे त्याची मोड ऑफ ऍक्शन असते, म्हणजे त्याचं काम करण्याची जी तरह असते ती वेगवेगळी असते, त्यामुळे ती जास्त तुम्हाला पिकांना वेगवेगळ्या किड्यांपासून संरक्षण देऊ शकते. त्यामुळे एक वापरण्यापेक्षा जर तुम्हाला कॉन्सोर्शियम मिळत असेल तर तो प्रेफर करावा माझ्याप्रमाणे. ठीक आहे, सो हे आपण आणि ह्याच्याबद्दल बोलतोय, आता कीटकनाशकांबद्दल बोलतोय, तर एक स्पेसिफिक प्रश्न हा पण होता डॉक्टर की ट्रायकोडर्मा आपण वापरतो ते ऊस शेतीसाठी आपला किती फायदेशीर असतो, आणि ट्रायकोडर्मा आणि रोडोमिल हे एकत्र वापरू शकतो का? शक्यतो ऊस शेतीचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर जमिनीतून लागणारे रोग जे आहेत ते खूप नगण्य आहेत किंवा नाहीच्या बरोबर आहेत, त्यामुळं ऊस शेतीमध्ये आपण ट्रायकोडर्मा सजेस्ट करतच नाही शेतकऱ्यांना, त्या वापरायची गरज पण पडत नाही शेतकरी मित्रांना, कारण कुठल्याही प्रकारचा रोग मुळी वाटे वगैरे ऊसामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी लागत नाही सध्या, तर त्यामुळं ट्रायकोडर्मा तर आपण सजेस्ट करत नाही. आता राहिला प्रश्न तो की ट्रायकोडर्मा आणि रिडोमिल आपण एकत्र वापरू शकतो का बाकीच्या पिकामध्ये, समजा तर नाही वापरू शकणार, कारण ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची बुरशीच आहे आणि रिडोमिल जे आहे ते पण एक बुरशीनाशक आहे, जर दोन्ही एकत्र मिक्स करून टाकलं तर रिडोमिल ट्रायकोडर्माला पूर्णपणे मारून टाकेल, ते कॉम्पॅटिबल नाहीयेत. माझ्या मध्ये वाचनामध्ये काही आलेलं की काही थोडे ट्रायकोडर्माचे स्ट्रेन्स जे आहेत ते कार्बन डायझम किंवा मँकोजेब याच्याशी काही कॉम्पॅटेबल बनवलेले आहेत असं थोडे काही रिसर्च पेपर वाचण्यात आलेले, पण त्याच्याबद्दल पण पुष्कळ अशी माहिती काही सध्याच्या घडीला तर उपलब्ध नाहीये. तरी शेतकरी मित्रांनी ही जीवाणूजन्य जी खतं आहेत किंवा जी आता मी हे जे सांगितलं की जैविक कीडनाशक जे आहेत ते शक्यतो कीटकनाशक बुरशीनाशकांसोबत वापरणं टाळलं पाहिजे, त्याचा वापर सेपरेट करावा आणि शक्यतो 15-20 दिवसाचा दोन्हींच्या मध्ये गॅप द्यावा. आता मॅडम काही आपण थोडेच प्रश्न घेतोय, जवळपास आपण 35-40 मिनिटं झालं, 40-42 मिनिटं झालं हा लाईव्ह सेशन घेतोय, ह्याच्यामधला एक शेवटचा आपण प्रश्न घेऊ आणि काही शेतकऱ्यांचे थोडे एक दोन प्रश्न घेऊन आपण आजचं सेशन कन्क्लूड करू. पुढचा एक प्रश्न होता आपण सॉर्ट आउट केलेला की त्याच्यामध्ये आपण हे जे जमिनीत जे जीवाणू टाकणार आहेत ऑलरेडी जे जीवाणू असतात त्याला काही नुकसान होतं का, असा काही शेतकऱ्यांचा प्रश्न होता, म्हणजे आपण आर्टिफिशियली जे जमिनीत ऍड करणार आहे त्याचा आम्ही जमिनीत असलेल्या जीवाणूंची काही कॉम्पिटिशन वगैरे होतं का? ओके, नाही, आपण जे जीवाणू टाकतो ते सगळे उपयुक्त जीवाणू असतो तेच टाकतो आपण जमिनीत, तर त्यामुळे उपयुक्त जीवाणूंना जे ऑलरेडी तुमच्या जमिनीत आहेत अशा जीवाणूंना काहीच फरक पडत नाही किंवा त्याचा काहीच हानिकारक इफेक्ट असं दिसून येत नाही. हा, जे हानिकारक जीवाणू असतील ऑफकोर्स त्यांच्यावरती हे जीवाणू काम करतात आणि त्यांना पसरण्यापासून थांबवतात, पण अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही कितीही जीवाणू जर टाकले जमिनीत तर यु नो जमिनीतले जे ऑलरेडी एक्झिस्टिंग जीवाणू असतात त्यांना काहीच फरक पडत नाही.
आता आपण म्हणतोय की यु नो आपण एवढे 10 कोटी 1 मिली मधले जे जीवाणू असतो ते आपण यु नो पसरवतो, पण मातीत जे असतात ते मातीत पण एक यु नो ग्राम मध्ये 1 ग्राम मध्ये पण 1000 कोटी जीवाणू राहू शकतात एवढं त्याच्यात असतं. ओके, त्यामुळे कॉम्पिटिशनचा पण जास्त फरक पडत नाही. पण हानिकारक जे जीवाणू असतात त्यांच्याबरोबर थोडी कॉम्पिटिशन पण होते आणि त्यांच्या त्यांना ते त्यांच्यावरती थोडस काम करून ते यु नो त्यांचं पसरवणं जे असतं ते थोडं थांबवतात. त्यामुळे जीवाणू खतं वापरताना ह्या गोष्टीचा विचार करण्याची गरज नाहीये की आपले ऑलरेडी जे आहेत ते कमी होतील किंवा काही, तर असं काही परिणाम दिसून येत नाही. एक प्रश्न असा पण होता की लाईव्ह प्रश्न आहे की कोणी एकाने विचारलेला आहे एका शेतकऱ्याने की आपण ह्युमिक ऍसिड आणि ह्युमिक ऍसिड मध्ये PSB KMB आणि जिब्रेलिक ऍसिड वगैरे टाकून आपण वापरू शकतो का. ओके, तर ह्युमिक ऍसिड मध्ये नक्कीच तुम्ही PSB KMB वगैरे त्याचं जे तुम्ही द्रावण बनवता ज्याचं जे काही सोल्युशन बनवता ते 200 लिटर पाण्यामध्ये ह्युमिक टाकून नंतर तुम्ही PSB आणि KMB वगैरे टाकून त्याचा प्रयोग तुम्ही तुमच्या शेतात नक्कीच करू शकता. जिब्रेलिक ऍसिड आय वुड नॉट रेकमेंड, जिब्रेलिक ऍसिडला वेगळं ठेवून त्याचा स्प्रे वगैरे जो काही तुम्ही घेताय तो तुम्ही वेगळा घ्या. पण ह्युमिक किंवा तुमचं वेगळं कुठलाही स्लरी वगैरे असेल तर त्याच्यात तुम्ही जीवाणू खत नक्कीच टाकू शकता. सो डॉक्टर, हे झालं जीवाणू खतांबद्दलची माहिती. पण काही शेतकरी आता यु नो उत्पादन उत्पन्नावरती येत आहेत आणि एक प्रश्न स्पेसिफिक यु नो 100 टन उत्पन्नासाठी सरासरी प्रमाणात कर्ब असलेल्या जमिनीत आपण जर जीवाणू खतांचा वापर करायचा असला तर तो किती आणि कसा करावा. जस मगाशी सुरुवातीच्या काळात मी सांगितलंच की आपण एक 4 वेळा 4 डोसेस सजेस्ट करतोय शेतकरी मित्रांना, तर त्याच ते स्टँडर्ड डोसेस मध्ये जर शेतकरी मित्रांनी जर या जीवाणू खतांचा वापर केला तर हे चांगल्या कर्व असलेल्या आणि बाकीच्या सगळ्या प्रॅक्टिसेस फॉलो केलेल्या जमिनीमध्ये नक्कीच तुम्ही 100 टनाचं उत्पादन गाठू शकता. पण सगळ्या गोष्टी तुम्हाला पद्धती उसाच्या उत्पादनासाठीच्या ज्या असतील सरीतला अंतर संख्या नियोजन सगळ्या गोष्टी बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी त्या फॉलो करणं तुम्हाला गरजेचंच आहे. त्यामधलाच हा जीवाणू खतांचा वापर हा एक भाग आहे. एक लाईव्ह प्रश्न आलेला जया पाटील म्हणून एक जिज्ञासु शेतकरी आहेत त्यांनी विचारलेला, त्याचं मी थोडं उत्तर शंका समाधान करण्याचा प्रयत्न करतो. जीवाणू वाढीसाठी जमिनीची रचना कशी असावी असा त्यांचा प्रश्न आहे. जसं जयाजी आपल्याला वाढीसाठी आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते हवेची गरज असते, तसंच जे बॅक्टेरिया असतील किंवा जे जीवाणू असतील त्यांना देखील या हवेची गरज असते. जमिनीमध्ये एरिएशन राहिलं पाहिजे, जमिनीमध्ये पोकळी राहिली पाहिजे, जमिनीमध्ये पाण्याचं आणि हवेचं गुणोत्तर व्यवस्थित राहिलं पाहिजे, अशी जमीन पाहिजे. म्हणजे चांगली वापसा असणारी जमीन असली पाहिजे. ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन चांगला मेंटेन केला पाहिजे. त्यासोबत आपण जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक घटक असतात उसाचा जर विचार केला तर उसाचं पाचट जे आहे तर ते पाचट वगैरे गाडणं खूप गरजेचं आहे. आणि एक तुम्ही खाली प्रश्न विचारलाय की जीवाणू वापराबाबत आपण माहिती दिली पण वाढीसाठी काय नियोजन करावे, त्याच्या खाद्यासाठी काय करावे. आम्ही रासायनिक खतं भरपूर वापरतो. वाढीसाठी जसं मी सांगितलं तसं ऑर्गॅनिक घटक जमिनीमध्ये ऍड करणं तुम्ही खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन जमिनीमध्ये देखील होऊ शकतं. त्यांचं जे खाद्य आहे हे ऑर्गॅनिक घटकच आहेत. त्यावेळेला तुम्ही जमिनीमध्ये जे पाचट वगैरे उसाचं निघणार आहे ते पाचट वगैरे उसाचं जे निघणार आहे ते तुम्ही जमिनीत ऍड केलं पाहिजे, परत ते पाचट परत कुजलं पाहिजे. अशा वेळेला त्या जीवाणूंच्या वाढीसाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. त्याशिवाय आम्ही रासायनिक खते भरपूर प्रमाणात वापरतो. पाणी कमी जास्त होते याचा परिणाम कितपत होतो, शक्यतो रासायनिक खतांचा याच डायरेक्ट परिणाम जीवाणूंच्या वाढीवर वगैरे होताना दिसत नाही. पण तुम्ही बुरशीनाशक वगैरे जमिनीत ज्या वेळेला देता बॅक्टेरिसाइड वगैरे देतात त्यावेळेला त्याचा जीवाणूंच्या वाढीवर वगैरे नक्कीच परिणाम होतो. तणनाशक व इतर कीटकनाशक यांचा काय प्रमाण होतो, तणनाशकांचा जीवाणूंच्या वाढीवर डायरेक्ट असे परिणाम करणारे काही लिटरेचर उपलब्ध नाहीयेत, पण काही त्याचे साईड इफेक्ट आहेत, तर त्याचा वापर देखील संयुक्तिक पद्धतीने केला पाहिजे. आणि कीटकनाशकाच्या बाबतीत तर आपण बोललेलोच आहोत. तर हा एक प्रश्न झाला. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न होते ते आपण घेण्याचा प्रयत्न केलाय. मॅडम एक प्रश्न होता त्याच्यामध्ये एका शेतकरी मित्राने विचारलंय की जीवाणू साठी सध्याचे काय नवीन तंत्रज्ञान काय आहे का, म्हणजे मार्केटमध्ये काय कॅप्सूल वगैरे उपलब्ध आहेत तर असे काही पद्धती सध्या उपलब्ध आहेत का, आणि म्हणजे स्कोप भविष्यातला नेमका काय आहे, अजून काही त्याच्यामध्ये बदल वगैरे.
हो आता कॅप्सूल वगैरे आज आपण मार्केटमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, प्लस नॅनो टेक्नॉलॉजी वरती पण भरपूरच काम चालू आहे की यु नो त्याचं पण हल्ली आपण मार्केटमध्ये बघतो की अशा प्रकारचे काही नवीन प्रोडक्ट्स आलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी ते आता हळूहळू वापरायला सुरू केले आहेत. पण जसं जसं ह्यांची अजून उपयोग वाढेल तसं तसं ह्याची यु नो किती ह्याची एफिकसी आहे ते आपल्याला हळूहळू लक्षात येईल. राईट. श्रीकांत कुलकर्णी म्हणून एक प्रोग्रेसिव्ह फार्मर आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे, सर तुम्हीच एखादी कंपनी सुचवू शकता की जेन्युइन 100% जेन्युइन असेल. तर आज आपण मॅडमचा लाईव्ह व्हिडिओ घेतलाय, तर आर्या लाईफ सायन्सेसच्या प्रोडक्ट मॅडमवर विश्वास ठेवून तुम्ही 100% वापरा, कारण ते तुम्हाला नक्कीच जेन्युइन मिळतील. आणि त्याच्या बाबत तुम्हाला काही जर शंका प्रश्न असतील तर ते तुम्ही मॅडमना विचारूच शकता. म्हणजे क्वालिटीच्या बाबतीत त्यांनी सांगितले की तेवढे ते क्वालिटी स्टँडर्ड मेंटेन करतात, त्यामुळं दुसऱ्या कुठल्या कंपनीचं वापरण्यापेक्षा तुम्ही आर्याचे देखील प्रोडक्ट वापरू शकता. होय, आम्ही शेतकरी समाजाच्या माध्यमातून जर ते तुम्हाला उपलब्ध करून हवे असतील तर ते आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. अजून काही थोडे प्रश्न आहेत, ते थोडे प्रश्न आपण बघू. आणि एक होता डॉक्टर की गौमूत्र आणि जीवाणू तुम्ही मिक्स करू शकता का? तर करू शकता, म्हणजे स्लरी साठी आपण त्या गोष्टी वापरतोच, तर ते जीवाणू सोबत वापरलं तर काही हरकत नाहीये तशी, ते करू शकता तुम्ही. ईएम बद्दल विचारतायत डॉक्टर, इफ यू वॉन्ट टू टेक दॅट क्वेश्चन. हा मॅडम, एक देशमुख साहेब म्हणून उषेतीचे अभ्यासक आहेत आणि नेट एफ एम मध्ये ऍज अ सायंटिस्ट म्हणून काम करतात. सरांचा एक प्रश्न आहे, वेदर बीव्हीएम इज इफेक्टिव्ह थ्रू ड्रीप इरिगेशन अँड इफ येस वेदर डिझायर्ड लेवल कॅन बी मेंटेन. म्हणजे त्यांनी असं विचारले की बीव्हीएम आपण ड्रीप थ्रू देऊ शकतो का, आणि जर देऊ शकत असेल तर मग ती डिझायर्ड लेवल मेंटेन होऊ शकेल का बॅक्टेरियाची? तर याबाबत काय थोडक्यात माहिती? हो, बीबीएम आपण नक्कीच यु नो देऊ शकतो, बीबीएम आपण ड्रीप द्वारे देऊ शकतो. आणि ह्याचं कसं असतं की जेव्हा आपण बीबीएम आपण जेव्हा प्रोडक्ट बनवतो तेव्हा ती बुरशीच्या पेक्षा बुरशीचे जी ग्रोथ जी असते ते आपण स्पोर फॉर्म मध्ये देतो. स्पोर फॉर्म मध्ये देतो म्हणजे ती सुप्त कंडिशन मध्ये असते आणि ती जेव्हा तुमच्या मातीत जाते त्याच्यानंतर ते ग्रो व्हायला सुरू होते आणि त्याचा ते पसरतं जमिनीत तुमचं जाऊन. सो त्यामुळे यु नो बीबीएम तुम्ही नक्कीच नेट एफ एमच्या पण ड्रीप मधून देऊ शकाल. आणि दुसरा एक तुमचा प्रश्न होता, ह्याच्यात एकच पॉइंट लक्षात ठेवायचं की जर तुम्ही सॉलिड प्रोडक्ट कुठला शेतकरी वापरतोय आणि तुम्ही ड्रीप मधून देताय तर ते सॉलिड प्रोडक्ट जो आहे त्याचा कॅरियर मटेरियल कुठला आहे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर लिक्विड प्रोडक्ट वापरा जर ड्रीप मधून देणार असाल तर. सॉलिड वापरायचं आहे तर डेक्स्ट्रोज बेस असणं गरजेचं आहे, कारण की जर बेंटोनाइट असलं किंवा टॅल्क असला तर ते पाणी विरघळत नाही आणि मग ड्रीप ब्लॉक होऊ शकते. राहुल पवार प्रोग्रेसिव्ह भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत, त्यांनी एक खूप चांगला प्रश्न विचारलाय. त्यांचा प्रश्न नेमका असा आहे की आपण जे वेस्ट डिकम्पोजर जमिनीतनं देणार आहे तर ते वेस्ट डिकम्पोजर वापरून जमिनीतला ऑर्गेनिक कार्बन कमी होईल का, असा त्यांचा प्रश्न आहे. कारण ते बॅक कुजवण्याचं काम करतात, म्हणजे त्याचं त्यांचं खाद्य ऑर्गेनिक कार्बन आहे, असा त्यांचा प्रश्न आहे. तर राहुल, मागे पण बऱ्याच वेळेला आपण ह्या प्रश्नावर एकत्र दोघांनी चर्चा केलेली आहे, तर त्याबाबत मला बाकीच्या शेतकऱ्यांना पण सांगायला नक्की आवडेल. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला वेस्ट डिकम्पोजरचा तुम्ही शेतामध्ये वापर करता तर अशा वेळेला तुम्ही कुजलेले घटक म्हणजे ऑर्गेनिक मॅटर जो आहे, ऑर्गेनिक घटक जे आहेत ते जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे. म्हणजे समांतर ऊस शेतीचा जर आपण विचार केला तर ऊसाचं जे पाचट निघते, ऊसाच्या ज्या खोडक्या निघतात त्या जमिनीमध्ये असणंच म्हणजे मातीत गाडणंच गरजेचं आहे. आणि अशा वेळेला तुम्ही ज्या वेळेला वेस्ट डिकम्पोजरचा वापर कराल तर त्यावेळेला त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला आपल्या शेतीमध्ये दिसणार आहे. त्यामुळे ते बरेच त्यातले जे घटक आहेत ते उपलब्ध करून दिले जाणार आहेत. असा एक दुसरा आपण एक गोष्ट वाचण्यात वगैरे माझ्या आलेले की वेस्ट डिकम्पोजरचा वापर तुमच्या जमिनीत समजा ऑर्गेनिक कार्बन खूपच कमी आहे, तुम्ही जमिनीमध्ये ऑर्गेनिक घटक काय ऍड करत नाहीयेत आणि तसंच तुम्ही वेस्ट डिकम्पोजरचा कंटिन्युअसली वापर करत गेला तर त्या ऑर्गेनिक कार्बनचा वापर देखील या बॅक्टेरियाकडून केला जाऊ शकतो. तर त्यामुळं आपल्या जमिनीत आपण किती ऑर्गेनिक घटक ऍड करतोय त्याच्यावर डिपेंड आहे की आपण वेस्ट डिकम्पोजर किती वापरावं. त्यामुळं
जर ऊसाचं पाचट खोडकी शेतातनं निघणारे तण तणकट असेल काही आपण जर जमिनीत गाडवत असू हिरवळीचं खत गाडत असू अशा वेळेला आपण नक्कीच वेस्टी कंपोजरचा वापर करणं खूप फायदेशीर ठरू शकतं. शेतकऱ्यांना वेळापत्रक बनवून दिले तर बरे होईल असा एका शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना समजेल तर नक्कीच आपण होय आम्ही शेतकरी समूहाच्या माध्यमातून त्याचा प्रयत्न करूया. मॅडम एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, भूषण बापटे म्हणून यांचा प्रश्न आहे, कॅन वी ग्रो द व्हीव्हीएम ऍट अवर फार्म इन लिक्विड फॉर्म अँड व्हॉट इज द प्रोसिजर फॉर दॅट? BBM, can you grow it at your farm? It is slightly difficult to grow BBM at your farm as such. But what will happen is, जर तुम्ही BBM चा वापर regularly करत गेलात, actually कुठल्याही जीवाणूचा वापर जर तुम्ही regularly करत गेलात, तर एक एक कालावधी नंतर, लाईक आफ्टर 5 years ऑर 10 years, तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे असतात किंवा हे जीवाणू जे असतात हे काही हे कंटिन्युअसली डिवाइड होत राहतात आणि ह्यांची संख्या वाढतच असते आपल्या मातीमध्ये. ओके, आणि येस, असं होतं की आपण खत फार जास्त टाकलं मध्येच मध्ये अजून कमी होत जाते, पण तरी पण जे जीवाणू असतात ते वाढत जातात आणि त्याची संख्या कंटिन्युअसली, त्यांचा डबलिंग टाइम जो असतो म्हणजे एकाचे दोन होण्याचा जो वेळ असतो तो फार कालावधी कमी असतो, त्याच्यामुळे ह्यांचं डिव्हिजन किंवा ग्रोथ होत राहते. तर आपण असं म्हणू शकतो की एक 5 ते 10 वर्ष जर तुम्ही हे जीवाणू वापरत राहिला तर 10 वर्षानंतर तुम्हाला जास्त जीवाणू वापरण्याची गरज लागणार नाही. राईट राईट. एका शेतकऱ्यांचा प्रश्न होता की तांबेऱ्यासाठी कोणते जीवाणू वापरत मित्र महेश साहेब, तांबेऱ्यासाठी काही शक्यतो कुठले जीवाणू वगैरे तुम्हाला काय वापरून फायदा होणार नाहीये, याच्यासाठी रासायनिक बुरशीनाशकांचाच आपल्याला स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे. तर बरेच आपण शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते महत्वाचे तर ते आपण घेतले. मॅडम एक प्रश्न आहे एका शेतकऱ्यांचा, ज्ञानेश्वर काळे यांचा प्रश्न आहे, ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास एकत्र वापरलं तर चालेल का म्हणतात? ट्रायकोडर्मा ही एक बुरशी आहे आणि सुडोमोनास हे एक बॅक्टेरिया आहे, त्याच्यामुळे जसं आपण आधी बोललो की बॅक्टेरिया आणि बुरशी हे दोन्ही एकत्र करून ठेवू नका. तुम्हाला लगेच स्प्रे करायचा असला तर तुम्ही तो एकत्र मिक्स करून स्प्रे देऊ शकता, पण त्याला मातीत किंवा फॉलियर स्प्रे जे काही करायचं असेल ते लवकर जाऊ द्या. फक्त त्याला एकत्र ठेवला तर मग बुरशी जी आहे ती बॅक्टेरियावरती हावी होते आणि बॅक्टेरियाचा नंबर कमी होतो, त्यामुळे त्यांना मिक्स करून ठेवू नका, पण लगेच वापरायचं असेल तर वापरू शकता. राईट. जीवाणू खतांच्या बाबत तर आपण जवळपास आज महत्वपूर्ण माहिती पाहिलेली आहेच, त्याच्याबद्दल मॅडमने बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय, तरी पण आपल्या जर काही शंका असतील तर त्या ह्या पोस्ट मध्ये आपण मॅडमचा नंबर वगैरे तुम्हाला उपलब्ध करून देऊ. कधी तुम्हाला काही जर जीवाणूच्या खतांच्या बाबतीत उपलब्धतेच्या बाबतीत तुम्हाला जर काही लागत असतील ही खत तर त्याच्या बाबतीत तुम्ही मॅडमशी डायरेक्ट संपर्क करू शकताय. मॅडम आउट ऑफ द ट्रॅक एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे की आर्या लाईफ सायन्सेसच्या माध्यमातून तुम्ही खेतीबडी नावाच्या एका प्रोजेक्टवर देखील काम करताय आणि हाला आत्ताच त्याचं लॉन्चिंग देखील तुम्ही आपल्या गायकवाड साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. तर खेतीबडी आपल्या इंट्रोडक्शन मध्ये पण आपण लिहिले, तर खेतीबडी हे नेमकं काय आहे, नेमका काय प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे याच्याबाबत जाता जाता सविस्तर 1-2-5 मिनिटात माहिती सांगा, म्हणजे आपण आपलं सेशन कन्क्लूड करू. खेतीबडी फार्म KBF हा मी एक ऍप बनवलेला आहे. बेसिकली त्याचा शेतकऱ्यांना म्हणजे जी ऍक्च्युअल माहिती, आता एवढे सारे प्रश्न आपले आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या शंका भरपूर असतात. आता वेळापत्रक साठी किती सारे रिक्वेस्ट आपले आलेले आहेत, तर ह्या सगळ्या ज्या त्यांच्या इन्क्वायरीज असतात किंवा हे सगळे जे शेतकऱ्याचे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठीचा हा एक ऍप आहे. ह्याच्यात आपण वेगवेगळ्या पिकांची माहिती देतो, वेळापत्रक देखील आहेत आणि ह्याच्यात तुमचे काहीही प्रश्न असले तर त्याच्यात एक माहिती संग्रह देखील आहे. आणि जे आपण इंटरकल्चरल प्रॅक्टिसेस वगैरे करतो, कारण की फार्मर पर्यंत अक्युरेट इन्फॉर्मेशन पोहोचणं, भरपूर सोर्सेस आहेत, आता इंटरनेट आहे, व्हॉट्सअप आहे, तर भरपूरशी इन्फॉर्मेशन शेतकऱ्यापर्यंत पोहोचते,
पण ऍक्च्युअल ऍक्युरेट इन्फॉर्मेशन शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आम्ही हा ऍप बनवलेला आहे. हा सगळीकडे म्हणजे प्ले स्टोअरवर वगैरे पण अवेलेबल आहे, तिकडनं डाउनलोड करता येतो. आणि तुमचे जर काहीही प्रश्न असले तर तुम्ही डायरेक्ट ऍडवायझरी ग्रुप आहे एक बनवलेला, त्याच्यावरती तुम्ही टाकू शकता. आणि पुष्कळ वेळा असं असतं की शेतकरी असतो तिकडे गावात असतो आणि आम्ही इथे बसलेलो असतो, तर इथनं म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याचा प्रॉब्लेम पण पुष्कळ वेळा कळत नाही. तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ कॉलिंगची पण एक त्याच्यात एक यु नो फीचर टाकलेला आहे की शेतकरी ऍक्च्युली त्याच्या शेतात काय चालू आहे ते आपण इथनं बघू शकतो आणि त्याप्रमाणे त्याला सांगू शकतो की त्याचं काय नियोजन किंवा काय उपाय केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे ऍपमध्ये वेगवेगळे फीचर्स आहेत जेणेकरून की शेतकऱ्याला शेती करण्यासाठी फायदा होऊ शकतो. तर आणि हा निःशुल्क आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्कीच त्याचा फायदा उचलावा अशी विनंती. ऊस शेतीच्या बाबतीत काय स्पेशल माहिती आहे का? म्हणजे कारण हा सगळा क्राऊड आहे आता आपल्याला तो पाहतोय तो ऊस शेतीचा आहे. तर ऊस पिकाबद्दल नेमकी त्या ऍपमध्ये काय माहिती आहे का? म्हणजे ती कशी माहिती मिळू शकेल शेतकऱ्यांना त्याबाबत? हो, ऊस शेती म्हणजे ऊसाबद्दलची पण सगळी माहिती त्या ऍपवरती आहे की आपण आता वेगवेगळे सीझन घेतो, वाडसाली घेतो, सुरू घेतो, पूर्व हंगामी घेतो, तर ह्याच्यात कुठले वाण आपण वापरू शकतो आणि का तो वाण वापरावा, तर वाणाची काय त्या पर्टिक्युलर स्पेशालिटी काय असते की का हा वाण लोक वापरतात, कोणी 265 वापरतोय किंवा 10001 म्हणा किंवा 86032 म्हणा, तर हा कधी वापरायचा, यु नो का वापरायचा, त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन, त्यापासूनची इन्फॉर्मेशन प्लस आपली इंटरकल्चरल म्हणजे भरणी कधी करायची, बाळ बांधणी आहे किंवा यु नो छोटी बांधणी आहे किंवा ह्याच्या मधले पण जे असतात यु नो जेठा तोडायचा असला, तर ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या इंटरकल्चरल प्रॅक्टिसेस आहेत तर त्या आपण कधी कराव्या आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय, त्या केल्याने आपल्याला फायदा काय होतो हे देखील त्या ऍपमध्ये आपल्याला मिळतं. आणि प्लस हार्वेस्टिंग आहे तर म्हणजे कसं झालेलं आहे, प्लस तुम्ही आता त्याच्यात आपण असं पण एक केलेलं आहे की हे बघ शेती कसं आहे, आज आपण भारतात शेती हे आपण एक कल्चर आहे, ह्याला आपण एक बिझनेस म्हणून बघत नाही पुष्कळ वेळा, पण हे एक यु नो घर चालतं शेतकऱ्याचं ह्याच्यावरती, त्यामुळे ह्याचं पण प्रॉफिट अँड लॉस किती होतोय हे पण शेतकऱ्याला कळणं गरजेचं असतं. ते पण म्हणजे तो त्याचं पण एक फीचर आपण त्याच्यावरती केलेला आहे की तुमचा खर्च किती होतोय आणि नंतर तुमची तुम्हाला तुम्ही किती त्याच्यातनं काढताय, त्या प्रकारचं पण एक फीचर आपण ह्याच्यात दिलेलं आहे. प्लस जसं मी म्हणाले की आपण शेतीसाठी जे वेळापत्रक पण सगळं त्याच्यात खत किती वापरायची, तुम्हाला कुठली खतं वापरायची आहेत किंवा कुठलं कुठली कीड वगैरे आली किंवा कुठला रोग आला तर नियोजन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी पण यु नो त्याच्यावरती दिल्या आहेत. आणि ऑफकोर्स त्याच्यातनं पण तुम्हाला जर अजून क्वेरीज असल्या तर व्हिडिओ कॉलिंग वगैरे तुम्ही डायरेक्ट करून तुमच्या शेतात उभं राहून तुम्ही यु नो एक्सपर्टला विचारू शकता की आता असं आहे तर ह्याचं पुढे नियोजन कसं केलं जाईल. सो त्या प्रकारची ऊसाची पण सगळी माहिती आज आपल्या ऍपवरती आहे. सो त्याचा फायदा नक्कीच ऊस शेतकऱ्यांना होईल. राईट, ज्या शेतकरी मित्रांना हे ऍप डाउनलोड करायचं असेल तर त्याच्याबाबतची लिंक ह्या पोस्टच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या अमोल पाटील देतील, तर ते तुम्ही ऍप डाउनलोड करून त्याचा देखील फायदा घेऊ शकता. तर एक तासभर जवळपास चांगली आज आपण चर्चा केली जीवाणू खतांचा वापर कसा करावा, शेतीमध्ये त्याचं महत्व काय आहे, त्यासोबत त्याची गुणवत्ता काय आहे, गुणवत्ता कशी ओळखली पाहिजे शेतकरी मित्रांना, तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण आज इत्यंभूत माहिती इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यानुसार शेतकरी मित्रांनी जरूर त्या माहितीचा लाभ घ्या. होय, आम्ही शेतकरी समूहाच्या विनंतीला मान देऊन मॅडमनी एक आपली वेळ दिली आणि शेतकरी मित्रांना मार्गदर्शन केलं त्याबाबद्दल मी डॉक्टर रिचा नायर यांचे आभार मानतो. त्यासोबत होय, आम्ही शेतकरी समूहाचे ऍडमिन अमोल पाटील आणि शरद यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देखील खूप प्रयत्न केले. त्यासोबत खेतीबडी फार्मच्या अंकिता आणि विनय नायर सर असतील, त्यांनी देखील कॉपरेशन केलं, त्याबद्दल सर्वांचे मी इथं आभार मानतो आणि हा सेशन संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू.